विंडमिलचा वापर बऱ्याचशा गोष्टींमध्ये केला. त्यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारतीय मसाले. इथं जे भारतीय मसाले जे यायचे म्हणजे लवंग, इलायची वगैरे, तर ते कुटण्यासाठी सुद्धा ही विंडमिल वापरली. पण सर्वात अगोदर ही विंडमिल वापरली ते तंबाखू कुटण्यासाठी. कारण काय व्हायचं, ह्या जो झांसांचा जो एरिया आहे, या पूर्ण एरियामध्ये सगळी लाकडी घर आहे. त्याच्यामुळे जेव्हा इथले लोक सिगरेट वगैरे प्यायचे, त्यावेळेस इथं म्हणजे आग लागायची भीती होती आणि बऱ्याचदा घरं जळायची. म्हणून त्यांनी त्याच्यावर उपाय काय काढला की तंबाखूचे जे पान आहे त्या पानांना फुटून ते पानांची डायरेक्ट लोक नशा करायला लागले, म्हणजे सिगरेट पिण्याऐवजी. त्याच्यासाठी ही विंडमिल मानली. ही ती विंडमिल आहे आणि इथले ते इंजिन. जी दालचिनी आहे ही श्रीलंकेमधून आलेली दालचिनी आहे. तर ह्या दालचिनीतून हे याचा बारीक गरम मसाला बनवायचा. आणि इथे येते लवंग. ही लवंग इंडोनेशियामधून यायची. ह्या लवंगला वेगळंच नाव आहे इथं. इथं हे लोक ते खिळ्यासारखे दिसते म्हणून जे डचचे नाव होतं खिळ्याचं त्या नावानं ओळखली जातं. आणि तो पिसून तयार केलेला हा मसाला, हा गरम मसाला. भारतातून आलेली हळद, तिथं तयार झालेली हळद, या चक्कीपासून हळद तयार केलेली. हे जे पिवळं दिसतंय ते हळद बनवलेली हे विंडमिल असून. आत्ता बंद आहे चक्की, पण वरती विंडमिल चालूच आहे. ते इंजिन चालू आहे वरती वाऱ्याच्या ह्याच्यानुसार. तर इथं हळद बनवून ती हळद आणि ॲम्स्टरडॅमला नेऊन विकली जायची. कारण हॉलंडमध्ये इंडियन मसाले यांना खूप जास्त मार्केट होतं. त्याच्यामुळं ह्या विंडमिलमध्ये गरम मसाले बनवायला सुरुवात केली होती. ह्या विंडमिलमध्ये जे लोक काम करायचे त्यांना ज्यावेळेस भूक लागायची त्यावेळेस जेवण बनवण्यासाठी ते लोक मासे पकडायचे. ह्या बाजूला इथं या बाजूला नदी आहे. दरवाजा ओपन करून याच्यातून ते लोक गळ टाकून ठेवायचे, लागलेल्या माशातून ते जेवण बनवायचे. सुखासाठी असं हे जे दिसतंय ना ते त्या काळात खूप बर्फ पडायचा. तेवढा बर्फ पडत नाही, स्नोफॉल तेवढा होत नाही हॉलंडमध्ये. पण त्या काळात जेव्हा बर्फ पडायचा त्यावेळेस जो बनवलेला माल होता तो याच्यावर टाकून हा माल ढकलत हे लोक ॲम्स्टरडॅमला घेऊन जायचे विकायला. तर हे असं होतं. आणि या इकडे समोर जहाज पण लागायचे. त्या जहाजामध्ये माल उतरवला किंवा चढवला जायचा. सगळी लाकडी घर आहेत समोरचे दिसत आहेत ते लाकडापासून बनवलेले. कारण खाली पूर्ण पाणी आहे, ते पाण्यावरती त्यांनी मचण बनवून त्याच्यावर घरं बांधलेली. जगाचा नकाशा आहे त्याच्यावरती जहाज दाखवलं. ते जहाज कसं फिरून यायचं, आफ्रिकेत जाऊन थांबायचं, तिथं परत एकदा जहाजामध्ये काय त्यांना जे लागणारे जे काय सामग्री होतं म्हणजे जेवण वगैरे ते सगळं भरलं जायचं. आणि ते परत इंडियन ओशनमध्ये जाऊन म्हणजे आपल्या अरबी समुद्रातून हिंदी महासागरातून ते फिरून परत हॉलंडला जायचं पूर्ण म्हणजे व्यापारी माल भरून. जायफळ मसाले, तर हे नॉर्मल जायफळ आहे आणि हे टिपिकल डच लोकांचं जायफळ आहे. तर हे एवढं महाग होतं एकेकाळी की चार जायफळच्या बदल्यात ॲम्स्टरडॅममध्ये घर मिळायचं. म्हणजे तुम्ही चार जायफळ विकून ॲम्स्टरडॅममध्ये घर घेऊ शकत होता त्या काळात. एवढं ते महाग होतं कारण ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे हे जगातले इतर ठिकाणचं जायफळ आणि हे जायफळ, तर ते लोक ह्यांचं थोडंसं हे व्हाईट कलरचं जायफळ आहे. तर ते लोक शॉपमध्ये वगैरे विकताना ते काहीतरी त्याच्यावर म्हणजे प्रोसेसिंग वगैरे करायचे. आणि हे डच जायफळ खूप जास्त फेमस होतं पूर्ण जगात, त्यामुळे खूप महाग होतं. Because in the old days, leather was very expensive, mm-hmm. wood was very cheap okay. to make shoes from. And it's also a very comfortable shoe. Okay. Because you never have cold feet in the winter, never too warm in the summer. Okay. And it's also a safety shoe. If anything drops on your toes are still okay. Yeah. Is okay. it heavy? They're not heavy. Okay.